नमस्कार मित्रांनो, मी दीपक पारडे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे। मित्रांनो, कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा आणि झणझणीत मिसळ आपल्याला आठवते। कोल्हापूरला येणारा प्रत्येक पर्यटक याची चव चाखल्याशिवाय राहत नाही। याचबरोबर कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे। प्राचीन काळापासून कोल्हापूर हे दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील पंचगंगा नदीकाठी वसलेले कोल्हापूर हे मोठे सुंदर शहर आहे। ऐतिहासिक गडकोटांनी आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी सुजलाम सुफलाम झालेल्या कोल्हापूरचे पर्यटन विश्वविलक्षण आहे। तर मित्रांनो, आज आपण असेच कोल्हापूरमधील जे काही पर्यटन स्थळे असतील त्याची माहिती घेऊया। चला मित्रांनो, पहिलं जे पर्यटन स्थळ आहे ते आहे श्री अंबाबाई मंदिर। कोल्हापुरात आलेला प्रत्येक पर्यटक अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाही। अंबाबाई मंदिर, ज्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते, अंबाबाई देवीला समर्पित असलेले हे मंदिर 52 शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे। हे कोल्हापुरातील सर्वाधिक आकर्षण आणि सुंदर पर्यटन स्थळ आहे। मंदिराच्या वस्तूवरचे नक्षीकाम, बाहेरील संरचना आणि स्तंभाची कलाकृती म्हणजे अद्भुत कलेचा नमुनाच पाहायला मिळतो। देवीची मूर्ती 3 फूट उंच काळा पाषाण आणि मौल्यवान रत्नापासून बनवलेली असून 40 किलो वजनाची आहे। अंबाबाई हिंदूंमध्ये पूजनीय देवी आहे। या मंदिराला भारतातील सर्वात महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा दर्जा आहे। त्यानंतर आहे ज्योतिबा मंदिर। कोल्हापूर शहराच्या वायव्य दिशेस जेमतेम 15 किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे। ज्योतिबाला केदारेश्वर किंवा केदारलिंग या नावाने पण ओळखतात। पसरड भूभागावर 1000 फूट उंचीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या दिसणाऱ्या या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात। वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा येथे हे हेमाडपंथी मंदिर काळ्या दगडात असून इथे केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंग या 3 मंदिरांचा समूह आहे। ज्योतिबाला घातले जाणारे खेटे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे। यात्रेवेळेच्या उंच उंच ससनकाट्या प्रसिद्ध आहेत। येथे 12 ज्योतिर्लिंग आहेत। जवळच यमाई मंदिर आहे। यानंतर आहे रंकाळा तलाव। कोल्हापुरातील रंकाळा तलावाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचे स्थान असून पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण आहे। चित्रपटांचे चित्रीकरण, लेखक आणि कलाकारांसाठी हे एक सतत प्रेरणा देणारे ठिकाण आहे। तलावाच्या मध्यभागी एक रंकभैरवाचे मंदिर आहे। या तलावाला रंकाळा असे नाव या मंदिरावरून देण्यात आले आहे। तलावासाठी राजघाट आणि मराठघाट असे 2 घाट आहेत। राजघाटावर रंकाळा मनोरा आणि त्याच्या समोर शालिनी पॅलेस पाहायला मिळतो। रंकाळा चौपाटीवर संध्याकाळच्या वेळी सुखद वातावरणामध्ये पर्यटक व नागरिकांची मोठी गर्दी होत असते। येथे पर्यटक नौकाविहार, घोडेस्वारी, मुले उद्यानात खेळू शकतात, तसेच भूक लागल्यास येथील स्टॉलवर असलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो। यानंतर आहे न्यू पॅलेस म्युझियम। न्यू पॅलेस म्युझियम कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे। काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापूरचे वैभव आहे। येथील छत्रपती शहाजी म्युझियम हे खास आकर्षण आहे। छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे न्यू पॅलेस संग्रहालय कोल्हापुरातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण आहे। राजवाड्याच्या तळमजल्यावर असलेल्या संग्रहालयात कोल्हापूरच्या शाही जीवनाचा आढावा घेता येतो, ज्यात दागदागिने, वेशभूषा, नाणी, शस्त्रे, चित्रे आणि बिबट्या, सिंह, हरिण इत्यादींनी भरलेल्या वस्तूंचा समावेश आहे। फोटो गॅलरीसह भरतकाम केलेले कमाने असलेले दरबार हॉल, कोरीव स्तंभ आणि मोठेपणा दर्शवणारा उंच सिंहास, त्याचबरोबर राजघराण्यातील वापरातील वस्तू, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, युद्धात वापरले जाणारे शस्त्रे, शिकार केलेले प्राणी, दुर्मिळ पत्रव्यवहार, राजप्रसाद, घड्याळाचा मनोरा हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे। टाउन हॉल म्युझियम। कोल्हापूर शहरात नऊ गॉथिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले टाउन हॉल हे वस्तू संग्रहालय आहे। या ठिकाणी 7 वाहनकालीन अनेक वस्तू आहेत। ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, छंदन आणि हस्तिदंताच्या कोरीव कलाकृती आहेत। बॉटनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत। खिद्रापूरचे कोपेश्वर। शिरोळ तालुक्यात कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे। प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे हे मंदिर आहे। कोल्हापूरपासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावर 12 राशींचे 12 खांब आहेत। अत्यंत कोरीव नक्षीदार खांब, हत्ती, रामायण, महाभारतातील प्रसंग, राशीचिन्हे, प्राणी यांची कलाकुसर मंदिरावर आहे। पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून मंदिराला घोषित केले आहे। रामलिंग धुळोबा। कोल्हापूरपासून 15 किलोमीटरच्या अंतरावर हातकणंगलेजवळ रामलिंग धुळोबी ही देवस्थाने आहेत। रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा असून
पुरातन देवस्थान आहे। आतील बाजूस शिवलिंग व गणपती मूर्ती आहे। देवालयाच्या बाहेरील बाजूस हेमाडपंती शिल्प आहे। कन्नड भाषेतील शिलालेख असून थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे। याच परिसरात डोंगर माथ्यावर अल्लम प्रभूचे देवस्थान मध्ययुगीन बांधणीचे आहे। किल्ले पन्हाळगड कोल्हापूर पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून विशाळगडावर सुरक्षित पोहोचण्यापूर्वी आणीबाणी प्रसंगी बाजीप्रभू देशपांडे वीर शिवा काशीद यांनी पन्हाळगडावर सैन्याला थोपवून धरले। हा ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड पर्यटकांना आकर्षण आहे। कोल्हापूरची पहिली राजधानी म्हणून हा पन्हाळा ओळखला जातो। प्रथम शिलाहार भोजराजा नृसिंह यांची पन्हाळा ही राजधानी होती। किल्ल्याचे बांधकाम भोजराजाच्या कालखंडात झाले आहे। पन्हाळा किल्ला शिव छत्रपतींच्या आणि संभाजीराजांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे। पुसाटी बुरुज, तबक उद्यान, नायकिनीचा सज्जा, तीन दरवाजा, धान्य कोठार, अंबारखाना, धर्मकोटी, हिरकणी बुरुज, ऐतिहासिक वस्तू संग्रहालय या ठिकाणी आहे। काही किलोमीटरवर मसाई पठारावर बौद्धकालीन गुहा व लेणी आहेत। विशाळगड किल्ला कोल्हापूर पासून 90 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे। शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला असून गडाच्या चारी बाजूने मोठे खंदक आहेत। गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गा, पाताळ नगरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत। निसर्गाची उधळण असलेला पारगडा किल्ला चंदगड ते तिलारी मार्गावर आहे। चिरेबंदी पायऱ्या, डोंगर दऱ्या, हिरवी गर्द झाडी, नीरव शांतता या परिसराचे वैशिष्ट्य आहे। दाजीपूर अभयारण्य जंगलाच्या गंधात हिरवळीत संपूर्ण जीवनकाळातील उत्तम रोमांच आणि आठवणींचा अनुभव घेण्यासाठी दाजीपूर वन्यजीव अभयारण्य सफारीची निवड करा। राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य मुख्यतः गव्यासाठी प्रसिद्ध आहे। हरिण, सांबळ, चितळ, बिबट्या, अस्वले, साळिंदर, कोल्हा, नीलगाय, विविध जातींचे साप या ठिकाणी आढळतात। वन विभागाने या ठिकाणी तंबू निवास भोजनाची व्यवस्था केली आहे। या ठिकाणी भेट द्या आणि दाजीपूर वन्यजीव अभयारण्य सफारी बुकिंगसाठी पॅडल बोटिंग आणि प्रेक्षणीय स्थळांसारख्या अनेक रोमांचक कार्यात भाग घ्या। मंत्रमुग्ध करणाऱ्या शिबिर सत्रात जा, रोमांचक जंगल सफारीचा एक भाग व्हा आणि निश्चितच वन्यजीव पाहण्याचा आनंद या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता। यानंतर आहे राधानगरी धरण। राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले। धरण पूर्ण भरल्यानंतर स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडतात। कोल्हापूरजवळ 75 किलोमीटरवर अंतरावर हे धरण आहे। या धरणाशेजारीच काळम्मावाडी धरण असून परिसरात बाग विकसित केले आहे। जंगल भ्रमंतीसाठी येथे गर्दी होते। थंड हवेचे ठिकाण आंबा शाहूवाडी तालुक्यातील आंबा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। आंबाघाट, जंगल, जैवविविधता, औषधी वनस्पती, अधिक पावसाचा भाग, झरे, धबधबे, प्रसन्न वातावरण हे या भागाचे वैशिष्ट्य आहे। सर्वच ऋतूत भेट देण्यासारखे ठिकाण हे आहे। कोल्हापूरपासून 70 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून आजरा तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर रामतीर्थ धबधबाही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते। त्यासह विविध ठिकाणी छोटी छोटी वास्तुकलेची मंदिरे आहेत। कोल्हापूरपासून 85 किलोमीटरच्या अंतरावर आंबा हे ठिकाण आहे। टेंबलाई मंदिर टेंबलाई टेकडी हे कोल्हापुरातील भेटीसाठीचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे। या टेकडीवर टेंबलाबाई देवीचे मंदिर आणि आणखी एक लहान मंदिर आहे। प्रत्येक आषाढीमध्ये मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी ओतण्याचा धार्मिक सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला जातो। या टेकडीवर यमाई देवीचे पण एक मंदिर आहे। देवस्थान समितीने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे। टेकडीच्या मध्यभागी गणपतीची एक विशाल मूर्ती आहे। अभ्यागतांसाठी एक लहान बाग विकसित केली गेली आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात त्र्यंबोली यात्रा म्हणून ओळखला जाणारा एक दिवसीय उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। सिद्धगिरी मठ संग्रहालय म्हणजेच कन्हेरी मठ, याला कन्हेरी मठ म्हणून पण ओळखले जाते। कोल्हापूरच्या कन्हेरी येथे सिद्धगिरी ग्रामजीवन मेन संग्रहालय आहे। श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ आणि शिव मंदिरात हे संग्रहालय आहे। मेन व सिमेंट शिल्पांच्या मदतीने ग्रामीण जीवनाचे संग्रहालय चित्रण या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतो। तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील ही काही पर्यटन स्थळे मी आज तुम्हाला दाखवली। हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला माहितीसाठी महत्त्वाचा असेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद।